देशभरातील जनतेनं आज रात्री 9:09 आपल्या घरातले दिवे बंद करून मेणबत्त्या, दिवे, फ्लॅश लाईट, टॉर्च लाईटच्या माध्यमातून प्रकाश निर्माण करून सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधानांच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला देशभरातील जनतेनं अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मनामध्ये निर्माण झालेली नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा तयार करण्यासाठी पंतप्रधानांनी हे आवाहन केलं होतं आणि त्याप्रमाणे जनतेनं या आवाहनाला अत्यंत चांगला असा प्रतिसाद दिला. काही ठिकाणी मात्र या आवाहनाला कुठेतरी गालबोट लागल्याचं दिसतंय. मुंबईतील धारावी परिसरामध्ये गर्दी टाळण्याचं आवाहन केल्यानंतरही काही लोकांनी रस्त्यावर एकत्र जमून लॅम्प लावले, त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीनं एकत्र जमणं किंवा अशा पद्धतीनं गर्दी करणं हे चुकीचं असतानाही अतिउत्साहानं काही लोकांनी हा प्रकार आज केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मनातली नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा तयार करण्यासाठी पंतप्रधानांनी आज 9:09 आपल्याला प्रकाश निर्माण करण्याचं, दिवे लावून, दिवे उजळवून प्रकाश निर्माण करण्याचं आवाहन केलं होतं आणि पंतप्रधानांच्या या आवाहनाला देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी, कलाकार मंडळींनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. स्वतः पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यासह अन्य दिग्गज नेते आणि कलाकार मंडळींनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय. कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे आणि याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसलाय. झेंडूच्या फुलांना बाजार नाही, त्यामुळे झेंडू कुसकरून टाकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. सर्वच बाजूंनी नुकसान दिसतंय आणि अशावेळी शेतकरी वर्ग मोठा हवालदिल झालाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील आणि मुंबईतील बाजारपेठा बंद आहेत आणि त्यामुळे झेंडूच्या फुलाला बाजार नाही, त्यामुळे उत्पादित मालाकरिता कर्ज काढून केलेला खर्चसुद्धा आता वसूल होत नाही आहे. या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. खर्च एवढा झाला की आमच्याजवळचं जेवढं होतं तेवढं आम्ही बँकांचं कर्ज कसं भरायचं, काय करायचं, हा आमच्या पुढे खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. आज आमच्या गावामध्ये जवळजवळ 6-7 लाख झेंडूची लागवड झालेली आहे आणि आमच्यासारखे असे 25-30 शेतकरी आहेत. त्यांनी खूप छान प्रयत्न केलेला, पण अचानक आलेल्या या संकटामुळे आज आम्हाला असं वाटतं की आम्ही न्याय तरी कोणाकडे मागायचं. पण असं खूप फील होतं अजून की आम्हाला आज नेमकं सांगायचं तरी कोणाला की आमच्याकडे लक्ष द्या, आमच्याकडे लक्ष द्या. आम्हाला समजतं जगामध्ये काय चाललंय काय नाही, पण आम्हाला असं वाटतं की आज सरकार तरी कोणाकडे लक्ष देईल, पण आम्हाला वाटतं की त्यांनी कमीत कमी आमचा जो खर्च झालेला आहे आमच्या शेतकऱ्यांना असं उभार येण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला. 2 आठवड्यांपूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन भागातील मरकज या तबलिगी जमातच्या मुख्यालयात झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी झालेले काही अनेक जण हे देशातील विविध राज्यांमधले आहेत. महाराष्ट्रातीलही अनेक जण दिल्लीच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आणि त्यापैकी अनेकांना आता कोरोनाची लागण असल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे संपूर्ण देशाची चिंता आता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील तबलिगी जमातीचे अनेक लोक फरार आहेत आणि सरकारने त्याचा खुलासा करावा अशी धक्कादायक माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. किरीट सोमय्या यावेळी काय म्हणाले आहेत पाहूया. देशात एकंदर 3076 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यापैकी 1/1023 लोक हे दिल्लीच्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमामुळे. महाराष्ट्रात त्या कार्यक्रमात गेलेले, त्यांच्या संपर्कात आलेले शेकडो लोक असल्याची लोकांना भीती आहे. त्यापैकी अनेक लोक गायब फरार झालेले आहेत. मुंबई ते धारावी असो, पुणे, शिरूर, अहमदनगर, त्या संबंधी राज्य सरकारने खुलासा करावा अशी आमची मागणी आहे. डहाणू तलासरी भागातील जवळपास 600-700 मच्छीमार खलाशी कामगार समुद्रात अडकले असून गुजरातमधील पोरबंदर, सौराष्ट्र, वेरावळ या भागात हे खलाशी कामासाठी दरवर्षी जातात. ते आपल्या गावी परतण्यासाठी बोटींनी उंबरगाव येथे पोहोचले, मात्र स्थानिकांनी त्यांना या भागात उतरण्यास मनाई केली म्हणून ते नारगोळा बंदरावर गेले. तिथेही त्यांना विरोध झाला. त्यानंतर ते पुन्हा गुजरातमधील मरोलीपासून 5 नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात विसावले. आज त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली होती. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ॲप सर्च करा, डाउनलोड करा,
आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.